नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, जयंत पाटलांचे वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईनची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 वीरांनी करावी, जयंत पाटलांची टोलेबाजी। मुंबईच्या डबेवाल्यांनी किंग चार्लस यांना भेट दिली, पुणेरी पगडी, आज राज्याभिषेक सोहळा। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर 4 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करा, न्यायालयाचा आदेश। शिर्डीतून धक्कादायक घटना समोर, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश, 15 तरुणींची सुटका। भयंकर अपघात मानवतमध्ये, बस ट्रकची भीषण टक्कर, 10 प्रवासी गंभीर जखमी, परभणीमध्ये उपचार सुरू। आम्ही सत्तेत आल्यापासून लोक विस्कळीत आहेत आणि देव पण, गुलाबराव पाटलांचे खळबळजनक वक्तव्य। आणि भाकरी फिरवण्याऐवजी पवारांनी शब्द फिरवला, ठाकरेंनी भूमिका बदलली, राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक टीका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सर्व निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून अचूकपणे निवडणूकविषयक कामकाज पार पाडावे व मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली, त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री देशपांडे हे बोलत होते। उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी सामान्य दयानंद जगताप तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व निवडणूक आयुक्त तहसीलदार व निवडणूक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते। नेकनूर येथील कृषी दुकानदार श्रीराम जगताप हे आपल्या कुटुंबासह वैष्णवी देवीच्या दर्शनाला गेलेले आहेत। याच संधीचा फायदा घेत काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने व नगदी 70,000 रुपये असा मुद्देमाल चोरून नेला। सकाळी शेजाऱ्यांना जगताप यांच्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले। या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व चोरीच्या तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले। या प्रकरणी नेकनूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत। झुंजार नेता लाईव्हसाठी सय्यद खालेद, नेकनूर। बीड शहरातील अनेक चौकात चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या अनाधिकृत बॅनरमुळे रहदारीस अडथळा तसेच अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत। संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, व्यापारी यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीनंतर अखेर नगरपालिकेच्या CEO नीता अंधारे यांनी दिनांक 4 मे रोजी गुरुवारी रात्री स्वतः उभा राहून कर्मचाऱ्यांकडून अनाधिकृत बॅनर काढून जप्त केले असून नगरपालिकेकडून परवानगी घेऊनच बॅनर लावावेत असे आवाहन केले आहे। सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी अनाधिकृत बॅनर प्रकरणात कारवाईसाठी दिनांक 1 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। बीड जिल्हा परिषदेची नवीन टोलेजंग इमारत नुकतीच कार्यान्वित करण्यात आली असून या इमारतीच्या दर्शनी भागात भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असे भले मोठे डिजिटल बॅनर लावलेले आहे। त्या बॅनरवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही छायाचित्रे लावलेली आहेत। परंतु काही महाभागांनी चक्क या बॅनरवर असणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या फोटोवरती पान व गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या आहेत, त्यामुळे भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाला असून या गोष्टीकडे जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष द्यावे आणि सदरील प्रकरणात जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे। आष्टी तालुक्यातील कडा येथील मौलाली बाबा यात्रा उत्सव शुक्रवार आणि शनिवार असा 2 दिवस पार पडला, तर यात्रा 8 दिवस सुरू राहणार आहे। यात्रेत मनोरंजन करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आलेले आहेत, त्यात 100 फुटी रहाट पाळणा, मौत का कुवा, सर्कस, पन्नालाल, भोरवी जादूगर असे 100 बढकर 1 कार्यक्रम मनोरंजन करतात। शिवाय विविध प्रकारचे खेळणी दुकाने, मिठाई स्टॉल दाखल झाले आहेत। शनिवारी कुस्त्यांचा जंगी मुकाबला झाला, महाराष्ट्रातील नामवंत मल्ल उपस्थित राहिले।
हा उत्सव संपूर्णपणे लोकवर्गणीतून साजरा करण्यात आला। यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, युवा नेते जयदत्त धस, युवा नेते सतीश आबा शिंदे आदी राजकीय नेते पदाधिकारी उपस्थित होते। हा उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच यात्रा कमिटीने परिश्रम घेतले। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। महाराष्ट्र शासनाकडून नुकतेच गृह विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या असून, यापूर्वी बृहन्मुंबई गुन्हे शाखेला अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे श्री ज्ञानेश्वर चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आलेली आहे। त्यांनी काल दिनांक 5 मे 2023 शुक्रवार रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असून, श्री ज्ञानेश्वर चव्हाण हे एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात। तरी ते छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा कशा प्रकारे उमटवतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। झुंजार नेता लाईव्हसाठी अशोक वाणी, बीड। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।